नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी वरती बातम्या सुपर फास्ट। बळवंत कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा। 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून देशात साजरा केला जातो। वाणिज्य शाखेअंतर्गत विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। आजच्या दिवशी विद्यार्थ्यांनी अध्यापनाचेही काम केले। या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्रेया पाटील होत्या। तसेच प्रमुख उपस्थिती सर्जेराव चिले, सुशांत भांडारे, वर्षा जाधव उपस्थित होते। तसेच प्राचार्यांनी सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। कृष्णवर्णा नद्यांचे पाणी पुन्हा वाढले। कृष्णा खोरे पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने कोयना चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कडेगाव तलावात शेतकऱ्यांचे जन आंदोलन। टेंभू योजनेचे पाणी खंबाळे औंद येथून मुख्य कालव्यातून पाईपलाईनद्वारे कडेगाव लघु पाटबंधारे तलावेत सोडावे। पाणी प्रश्नासंबंधित प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी। राजू शेट्टींकडून उदयनराजेंची मनधरणी। शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न खंबीरपणे मांडणाऱ्या खासदारांची आवश्यकता आहे। तुम्ही भाजपमध्ये जाऊ नये। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना विनंती। ऊस उत्पादकांसाठी अनुदान दूरच, निर्याती अभावी 70 कोटींवर पाणी। साखर साठे कमी होण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यात अनुदानात वाढ केली असली तरी याचा वाढीव ऊस दराच्या रूपाने शेतकऱ्यांना लाभ मिळणार का याबाबत शंका आहे। जिल्ह्यातील ऊस उत्पादक तब्बल 70 कोटी रुपयांच्या निर्यात अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता। महाराष्ट्र संचालकांवर MPID अंतर्गत गुन्हे दाखल। कडकनाथ कोंबडी व्यवसायात गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबद्दल महाराष्ट्र कंपनीच्या संचालकांवर MPID अंतर्गत गुन्हे नोंद केले। न्यायालयाकडून पोलीस कोठडीत 8 दिवसांची वाढ। महापूर बाधित शासनाला 9000 घरांचा अहवाल। प्रधानमंत्री आवास योजना व राज्य शासन अनुदानातून महापुरामुळे पडलेल्या 9000 घरांचे बांधकाम होणार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचे प्रतिपादन। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।